लोकमान्य क्लॉथ स्टोर दिग्रस फ्रेश स्टॉक सेल डायरेक्ट फैक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये 1500 च्या खरेदीवर पुडिंग सेट रुपये 3000 च्या खरेदीवर प्रेस रुपये 5000 च्या खरेदीवर मोप सेट रुपये 7500 च्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये 10000 खरेदीवर गॅस शेगडी शूटिंग शर्टिंग वर 30% डिस्काउंट गारवा मान्सूनचा आनंद खरेदीचा चला करूया फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉथ स्टोअर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज यवतमाळसह जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेचे वेधले लक्ष खून हानावारी चोरी डकेती चेन लफ्टर इत्यादी बाबतीत यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वाढत असलेल्या घटनांबाबत खासदार संजय देशमुख यांनी काल दिनांक 8 ऑगस्ट रोजी लोकसभेचे लक्ष वेधले आपल्या 4 मिनिटाच्या भाषणात खासदार संजय देशमुख यांनी सुरक्षेचे वाबाडे काढले व यवतमाळ जिल्ह्यातील जनता कशी दहशतीच्या वातावरणामध्ये जीवन जगत आहे हे लोकसभेत सांगितले तर लोकसभा निवडणुकीमधील मतदानापासून अनेकांना वंचित ठेवण्याचा डाव गुन्हेगारी क्षेत्राने कसा आखला होता याचा सुद्धा लोकसभेत पर्दाफाश केला आहे. धन्यवाद माननीय सभापती महोदय. मी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल बोलण्यासाठी उभा आहे. गुन्हेगारी ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे समाजाची शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. चोरी दरोडा खून महिलांची छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये ही वाढ दिसून आली आहे. सभापती महोदय, सायकलला सायकल लागली तर खून होण्याचे प्रकार यवतमाळमध्ये घडत आहे. समाज माध्यमावरती उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गतवर्षी यवतमाळमध्ये 77 खुनाची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्राईम रेट यवतमाळ शहराचा आहे. 32 अट्टल गुन्हेगार आहेत. 4 टोळ्या यवतमाळ शहरामध्ये कार्यरत आहेत. मागील वर्षी एकूण 13 दरोडे गुन्ह्याची नोंद झाली आहे. जबरन चोरीच्या घटना 89 घडलेल्या आहेत. मंगळसूत्र चोरी महिलांची छेडछाड मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. गुन्हेगारी इतकी वाढली आहे की बंदुकीच्या धाकावरती घरे दुकाने लुटली आहेत. सभापती महोदय, यातून दिसून येते की शेतकरी आत्महत्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या या यवतमाळ जिल्ह्यातील हिंसक गुन्ह्यामध्ये विशेष खुनाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. सभापती महोदय, विशेष चिंतेची बाब आहे की या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. दारू गांजा गुटखा यासारख्या ऐवध पदार्थाची सहज उपलब्धता असल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत चाललेली आहे. यवतमाळमध्ये हिंसाचाराचे झालेली ही वाढ चालू असलेल्या कृषी संकटासोबत यवतमाळच्या सामाजिक आर्थिक स्थितीचे भीषण चित्र रंगवत आहे. सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो की ही हिंसाचाराची वाढती लाट थांबण्यासाठी आणि यवतमाळमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी या समस्यावर उपाय शोधण्यासाठी आपण जलद आणि ठोस पावले उचलली पाहिजेत. सभापती महोदय, गुंडाची दहशत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर भीती आणि पैशाचे आमिष दाखवून त्या ठिकाणी पॅरेलील दुसरी यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण केली. गरीब आणि सामान्य लोकांना मतदानापासून वंचित त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. एक वेगळ्या प्रकारची शाई लावून लोकांना मतदान त्या ठिकाणी करू दिलं नाही. एवढ्या प्रकारची दहशत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. मी अध्यक्ष महोदय, पोलीस दल वाढवून या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणाची सुसज्ज केली पाहिजेत. बेरोजगारी आणि गरिबी कमी करण्यासाठी रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुरू केले पाहिजेत. अंमली पदार्थाचे व्यसन टाळण्यासाठी जनजागृती मोहीम आणि पुनर्वसन केंद्र उघडली पाहिजेत. मी आपल्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पावले उचलण्यात यावी व हेल्पलाईन सुरू करण्यात यावी. हीच अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.